इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. बेकायदेशीर वाळू उपशाला बेटावत ग्रामस्थांचा विरोध. पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, एकलव्य भिल्ल सेनेची मागणी. नाशिक शहरासह परिसरात वरुणराजाने लावली हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात ध्वजारोहण. सीए अभ्यासक्रमातील होणाऱ्या प्रस्तावित बदलांवर धुळ्यात चर्चासत्र संपन्न. बेटावत येथील निकृष्ट कामांची अधिकाऱ्यांनी केली पाहणी. पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा येथे झालेल्या पावसामुळे झाडांची पडझड. आणि धुळ्यात नवकुंडीय गायत्री महायज्ञाचं आयोजन. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. पैसे कमवण्यासाठी एखाद्या अवैध धंद्याचा आसरा घ्यायलाही मर्यादा असायला हवी, परंतु मुजोर वाळू तस्कर आपल्या धंद्याच्या आड येणाऱ्या अधिकारी कर्मचारी तथा लोकप्रतिनिधींच्या अंगावर धावून जायलाही मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारच्या घटना केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात घडताना दिसून येत आहेत. शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गावाशेजारील वार येथील पांझरा नदी पात्रात सर्रासपणे बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. सध्या तर दिवसाकाय रात्री बेरात्री वाळूची तस्करी करून आड मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नदी पात्रातून रोजच होणाऱ्या या वाळू उपशा प्रकारामुळे बेटावत वार आदी परिसरातील गावांच्या अस्तित्वाला धोका पोहोचत आहे. वाळू उपशामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठलाय. या संबंधीच्या अनेक तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्या गेल्यात, मात्र या तक्रारींची अंमलबजावणी किंवा दखल कधी घेतलीच गेली नाही. आज देखील सदर नदीपात्रात सर्रास वाळू उपसा सुरू होता. याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, सरपंच रमेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य लोटन महाजन, नरेंद्र माळी, भाऊसाहेब माळी, आसिफ कुरेशी आणि ग्रामस्थ या व्यवसायाला विरोध दर्शवण्यासाठी गेले असता उलटपक्षी वाळू तस्करांनी त्यांना धुडकून लावले. त्यांचा शाब्दिक वादही झाला. यासंबंधी ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना एक तासभर वारंवार संपर्क साधूनही कुठलाच अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नाही, असाही ग्रामस्थांतर्फे आरोप करण्यात आला आहे. नदी पात्रात 15 ट्रॅक्टरांद्वारे वाळू उपसा केला जात होता, त्यापैकी 4 ट्रॅक्टरांना पकडण्यात यश आलंय. यावेळी बेटावतसह वार येथील ग्रामस्थ शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. आमच्या बेटावत गावातील पांढरा पात्रामध्ये दररोज 25-30 ट्रॅक्टर ऋतू वाहतुकीचे काम हे धोरण सुरू आहे. ही गावात कुरकुर सुरू लागली आणि गावात ही वाहतूक ऋतूमध्ये जोरात चर्चा सुरू असली होती, म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते एका ठिकाणी जमून 25-30-50 लोक आम्ही नदी पात्रात त्या ट्रॅक्टरने गेलो, याला धरण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी आम्ही जवळपास 4-5 ट्रॅक्टरना अडवलं, परंतु बाकीचे ट्रॅक्टर परस्पर तिकडे नदी पात्रातून पास झाले. या जे ज्यांना आम्ही अडवलं त्यांनी अक्षरशः आमच्यावर दमदाटी केली. आता त्यांच्या काठ्या होत्या, त्यांनी सांगितलं कोण आमचा ट्रॅक्टर पकडून दाखवतो त्याला आम्ही पाहून गेलो. आवाजच्या शिवराने आम्ही अधिकाऱ्यांना, प्राण साहेबांना मी स्वतः फोन केला, पीसा साहेबांना फोन केला, तहसीलदारांना फोन केला, आपल्या सरकारला फोन केला, परंतु कुठलाही अधिकारी लवकरात लवकर त्या ठिकाणी आलेला नाही. आम्ही त्यांच्याशी वाद घातले, एक तासपर्यंत आम्ही ट्रॅक्टर सोडलं नाही, तोपर्यंत एकही अधिकारी आला नाही. आम्ही शेवटी सामान्य जनता आहोत, जनता काही करू शकत नाही. शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठी शासन असतं, कायदा त्यांच्या हातामध्ये असतात, कायद्याने ते त्यांच्यावर कारवाई करू शकतात. आम्ही कारवाई करू शकत नाही, आम्ही कितीही लोक असलो तरी कारवाई करू नाही. आम्ही फक्त त्यांच्याशी मारामारी करू शकतो, तर ते मारामारी करायच्या नाही आहेत. या ठिकाणी ट्रॅक्टरना पकडणं, त्यांना दंड करणं, त्यांना अटक करणं हे शासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे. परंतु गावामध्ये खाजगीमध्ये चर्चा सुरू आहे की या प्रशासनातील
तालुका शिरगावचे अधिकारी, शिरपूरचे अधिकारी, नडाळ्याचे अधिकारी, हे सर्व अधिकारी दहा हजार रुपये टॅक्टरप्रमाणे पैसे घेतात अशी खाजगीमध्ये चर्चा सुरू आहे. आणि एवढंच नव्हे तर या अधिकाऱ्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांचे या ट्रॅक्टरवाल्यांशी कॉन्टॅक्ट आहेत, ते लागवड ताबडतोब माहिती देतात की आमचा आमचे साहेब आज या ठिकाणी आहेत, आता त्या ठिकाणी आहेत, आता पुढे इथं जाणार आहेत, ते सावध करतात आणि फोन करून देतात. त्यामुळे जे ट्रॅक्टरवाले त्यांचे सावध होतात आणि ते वाचतात. त्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे की या ठिकाणी जबाबदार आहेत, मुख्य शासनाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत, यांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून ते एवढी दादागिरी करतात आणि एवढी ऋतूची लूट करतायत. आमच्या नदी पात्रामध्ये अक्षरशः खळकोपर झालेले आहेत. आता आमच्या शेतकऱ्यांना आणि गावाला पिण्याला पाणी साचणार नाहीतर आमच्या नदी पात्रामध्ये चार पुरुष ऋतू होती, आता ऋतू तिथे राहत नाही आहे, ऋतू खळकोपर झालेले आहेत. म्हणून याच्यावर आता जी थोडीफार काही ऋतू शिल्लक आहे ती थांबवण्याकरता प्रशासनाने कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जमा करून ताबडतोब बंद करावे. प्रशासन जर जागरूकपणे काम केलं तर 100% त्यांच्यावर वचक बसेल. प्रशासनाचं रूल असल्यामुळे, प्रशासनाचं पटवत पाठिंबा असल्यामुळे ते एवढी दादा करू शकतात आणि लाखो रुपये ते कमवून राहिले. गावच्या तंटमुक्त अध्यक्ष या नात्याने बोली छुटले साहेब, तुम्ही प्रशासनाची ते पत्र खेळायला पाहिजे, कारण की सर्व मिली भगत होऊन गेलेलं आहे. पोलीस डिपार्टमेंट सुद्धा मिली भगत आहे साहेब. मी प्रत्यक्ष तहसीलदारला भेटलो, तहसीलदार म्हणे तुम्ही पकडून बघा त्यांचं काय काम आहे, मग त्यांचं काय काम आहे प्रशासन, तहसीलदार, प्रांत वगैरे काय करत आहेत, त्यांची सर्व साखळी आहे, पैशांची साखळी साहेब. बस एवढं बोलून माझी दोन भाषेत सांगतो. पाणी पुरवठा योजनेतून करण्यात आलेल्या कामातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करावी या मागणीसाठी आज एकलव्य भिल्ल सेना महाराष्ट्र प्रदेश व शिंदखेडा तालुक्यातील रुदाणे येथील ग्रामस्थांनी आज धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं. यावेळी मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी असं सांगण्यात आलं की धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मौजे शेवाळे व रुदाणे गावाची ग्रुप ग्रामपंचायत आहे. यात रुदाणे गावात पाणी पुरवठा योजनेतून गावात नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम मंजूर झालंय. सदर नवीन पाईपलाईन टाकण्याचं खोदकाम काम सुरू असताना यात नवीन नसून जुनीच पाईपलाईन दुरुस्ती करून टाकण्यात आली आहे. नव्या पाईपलाईन अद्याप टाकण्यात आल्या नसून रुदाणे ग्रामस्थ आजही नव्या पाईपलाईन पासून वंचितच आहे. त्यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेतून करण्यात आलेल्या कामातील भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी होऊन कार्यवाही करावी अशी मागणी आज एकलव्य भिल्ल सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने व रुदाणे ग्रामस्थांतर्फे आज धुळे जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, अशोक धुलकर, जीवन चव्हाण, किरण मोरे, नारायण सोनवणे आदी उपस्थित होते. एकलव्य भिल्ल सेना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने व मौजे शेवाळे व रुदाणे ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या रुदाणे गावातील पाणी पुरवठा योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना जी अंमलात आणली आहे ती जुनी पाईपलाईन खोदून पुन्हा ती दफनविधी केली आणि नवीन पाईपलाईन अद्यापत केलेली नाही आहे. कारण अधिकाऱ्यांनी, पुरवठा अधिकाऱ्यांनी, ग्रामसेवकांनी, सरपंचांनी हात मिळवून करून सदर पाणपुरवठ्यामध्ये पाणी पुरवठा योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला दिसून येतो. तरी आज मुख्याधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का अशा संबंधित भ्रष्टाचार अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करावी आणि त्यांना कायम सेवेतून निलंबित करण्यात यावं अशी आमची एकलव्य संघटनेच्या वतीने मागणी आहे. काल नाशिक शहरासह परिसरात वरुणराजाने चांगलीच हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलं. मात्र पहिल्याच पावसात लाईट गेल्याने नाशिककरांना कालची रात्र अंधारातच काढावी लागली. जून महिना लागताच पावसाची सुरुवात होते असा सर्वांचा कयास आहे. मात्र 7 जून उलटला होता तरी नाशिककर उकाड्यापासून त्रस्त होते. मात्र काल अचानक सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि नाशिककरांचं परिसरातील शेतकऱ्यांना सुखद धक्काच बसला. यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली होती.
नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आदी भागांमध्ये पावसाचं आगमन झालं. यामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं चित्र निर्माण झालं. त्यात काही प्रमाणात वृक्षांचीही पडझड झाली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी शेतात व चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांना केवळ उकड्यासह ढगाळ वातावरण जाणवत होतं, पावसाचे कुठले संकेत दिसत नव्हते. मात्र काल अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा पीक झाकण्यात मोठी तारांबळ उडाली. त्यात नाशिककरांनाही काल रात्रभर जागरण करावं लागलं, कारण पहिल्या पावसात लाईट गेल्यामुळे नाशिककरांना रात्रभर जागरण करावं लागलं होतं. सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त आज सकाळी 9 वाजता जिल्ह्याचे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन धुळे ते ध्वजारोहण करून तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 23वा वर्धापन दिन आज शहरातील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन पक्ष संघटन वाढवण्याचं आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सप्ताह धुळे शहरामध्ये वर्धापन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विविध आंदोलने, निवेदने आदी उपक्रम राबविले जाणार असल्याचं सांगण्यात आलं. आज आयोजित कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, संदीप बेडसे, मंगेश जगताप, विका नेरकर, अशोक पाटील, एनसी पाटील, कमलेश देवरे, वसीम बारी, सुमित पवार आदी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 23व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी शुभेच्छा देतो की जवळपास 23 वर्षापासून आपण या महाराष्ट्र भूमीसाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा या ठिकाणी करतो आहात. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावर काम करणारा एक एक कार्यकर्ता गेल्या 23 वर्षापासून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याचं काम करताय. या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो की याच्या पुढचे दिवस आपल्यासाठी अतिशय अवघड आणि कठीण आहे की फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायचा आहे. त्यासाठी सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येतं की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही आपण सर्वांनी प्रयत्न करावा ही आपल्याला नम्र विनंती. सीए अभ्यासक्रमातील होणाऱ्या प्रस्तावित बदलांवर चर्चा व सूचना याविषयी धुळे शहरातील गल्ली नंबर 2 मधील जैन स्थानकासमोरील धुळे सीए शाखेच्या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन धुळे सीए शाखेचे अध्यक्ष सीए निलेश अग्रवाल यांनी केलं होतं. आयसीआय दिल्लीच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू केली. त्यासाठी इन्स्टिट्यूटने प्रस्तावित बदलांबाबत माहिती जाहीर केली असून त्याची संपूर्ण माहिती तसेच त्यात आवश्यक असणारे बदल व सूचनांबद्दल सर्व देशभर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक इत्यादींकडून सूचना अपेक्षित आहे. यासाठी धुळे सीए शाखा व धुळे विकासाच्या वतीने आज दिनांक 10 जून रोजी सकाळी 11:30 शहरातील गल्ली नंबर 2 मधील धुळे सीए शाखेच्या सभागृहात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दिल्ली स्थित सीए इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष सीए उमेश शर्मा आणि पश्चिम विभागीय मंडळाचे कोषाध्यक्ष नाशिक येथील सीए दयानिवास शर्मा, उपाध्यक्ष सीए विशाल दोषी यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. तसेच औरंगाबाद येथील केंद्रीय समिती सदस्य सीए उमेश शर्मा व पश्चिम विभागीय मंडळाचे कोषाध्यक्ष नाशिक येथील सीए पियुष चांडक यांनीही याबद्दल सविस्तर माहिती दिली. आज धुळे सीए ब्रांच मध्ये आम्ही सर्व एकत्र झालेलो आहोत. मी सीए उमेश शर्मा, सेंट्रल काउन्सिल मेंबर, आमचे पियुष चांडक रिजनल काउन्सिल मेंबर, आमचे अध्यक्ष निलेश अग्रवाल,
आणि आमचे सगळे धुळे शाखेचे पदाधिकारी आणि सभासद इथे आहेत आणि स्टुडंट सुद्धा आज इथे गोळा झालेले आहेत. त्याचं प्रमुख कारण आहे की एक नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणजे सीएचा पूर्ण अभ्यासक्रम आम्ही बदलत आहोत. नोव्हेंबर 2022 पासून पुढे ते लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाकडनं त्याला एक तात्विक अनुमती मिळालेली आहे. प्रत्येक गावात प्रत्येक शहरात आम्ही जाऊन हे जी नवीन स्कीम आहे ती आम्ही सर्वांना सांगतोय की त्याच्यामध्ये काय नवीन आलेलं आहे. तर याच्यातले काही प्रमुख मुद्दे मी तुम्हाला सांगेन आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांची फीडबॅक घेत आहोत. जसं आधी 3 वर्षाची सीएची आर्टिकलशिप होती, आता ती 2 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. फाउंडेशन, इंटर, फायनल हे 3 स्टेजेस आजही राहतील, पुढेही ती राहणार आहेत. फक्त इंटर आणि फायनल मध्ये आधी 8-8 पेपर असायचे, ते आता आम्ही 6 पेपर केलेले आहेत. परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही अभ्यासक्रम कमी केलेला आहे, तर आम्ही ऑनलाईन म्हणजे सेल्फ बेस्ड एक्झामिनेशन मध्ये 2-2 सब्जेक्ट इंटरला आणि फायनलला वाढवलेले आहेत. तसेच आता पुढे ज्याला नोकरी करायची असेल त्यांनी 2 वर्ष आर्टिकलशिप सीएची करायची आणि तो पुढे नोकरीला जॉईन करू शकतो. आणि ज्याला प्रॅक्टिस करायची आहे त्याला 1 वर्ष सीए झाल्याच्या नंतर परत एका सीएच्या अंडर ट्रेनिंग घ्यावी लागेल, त्याच्यानंतरच त्याला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस म्हणजे तो प्रॅक्टिस करू शकतो. आणि हे जे काही आम्ही चेंजेस केलेले आहेत हे विश्वभरातील जेवढे काही एक्सपर्ट्स आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये केंद्र शासनाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सगळ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज कडनं आम्ही अभ्यास करून याची एक पॉलिसी बनवलेली आहे. आता आम्ही प्रत्येक सीए सभासद, स्टुडंट आणि जनतेला हे ओपन केलेलं आहे की तुमचे पण आम्हाला फीडबॅक द्या. तर आज धुळे शाखेमध्ये कमीत कमी 200-300 लोक फीडबॅक देत आहेत. याचं पूर्ण आकलन करून मग आम्ही केंद्र शासनाला देणार आहोत की काय आम्ही बदलाव करू इच्छितो, त्याच्यामध्ये लोकांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर हे पुढे लागू होईल. शॉर्ट मध्ये आणि शेवटी सांगायचं तर एक नवीन पिढी आम्ही निर्माण करतोय सीए प्रोफेशनची, जी एक इंटरनॅशनल स्टँडर्डच्या मापाची असेल. सिलेबस याच्यामध्ये रोबोस्ट असेल. नवीन जो सीए या सिलेबस मध्ये या पॉलिसीमध्ये बनेल तो अधिक ऍडव्हान्स राहील, अधिक टेक्नोसॅव्ही राहील आणि याचा फायदा देशासाठी पण होईल. कारण की देशाची आर्थिक जी काही कायदे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत, तर आंतरराष्ट्रीय कायद्याशी आपली स्पर्धा आहे, तर त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते सीए प्रोव्हाइड करतं. आणि सीए प्रोफेशन हा भारतातला सर्वात ट्रस्टवर्दी, सर्वात लोकप्रिय हा असा एक प्रोफेशन आहे. आणि त्याच्यामध्ये येणारा विद्यार्थी, त्याच्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी चांगली एक व्यवस्था आमची इन्स्टिट्यूट करून देते. शहरांकडून खेड्यांकडे चला आणि खेड्यांचा सर्वांगीण विकास करा, अशा प्रकारच्या घोषणा विविध स्तरावरून केल्या जातात. मात्र खेड्यांच्या विकासासाठी जो निधी दिला जातो तो निधी कुठे जिरतो ते ग्रामस्थांना कळतच नाही. या प्रकाराला शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गाव देखील अपवाद नाही. शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गाव आजही सर्वांगीण विकासापासून वंचित आहे. सध्या तर गावातील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगणमताने विविध कामांची बिले कामे न करता काढण्यात आली आहेत, असाही आरोप बेटावत ग्रामस्थांतर्फे करण्यात आलाय. गावातील काही विकास कामे नावालाच तसेच पूर्णतः निकृष्ट दर्जाची आहेत. या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी संबंधित कामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रसंगी भूमिगत गटारींचं काम, आरओ फिल्टर, बोरवेल कामांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. यावेळी काही कामे न करता बिले काढण्यात आल्याचं चित्र समोर आलं असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात होतं. तपासणी अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल शिंदखेडा गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. यावेळी तपासणी अधिकारी आर एस देसले, बेटावत येथील तक्रारदार अनिल महाले, प्रभाकर कोष्टी, राजेंद्र कोळी, संदीप पवार, विनोद वडार, गणेश सोनार, मोतीराम भोई, अशोक वाघ
आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दहा काम पूर्ण झाले एक ठिकाणी पूर्ण का बघून घ्या. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे आज मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात झाडांचीही पडझड झाली, तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचंही समोर आलं आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे आज मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. उशिरा आगमन झालेल्या या पावसामुळे लहान सहान नुकसानीच्या घटना घडल्या. शहरातील एका रस्त्यावर खूप जुने असलेल्या जांभळीच्या झाडाची पडझड झाली. यात कुठलीही हानी झाली नाही, मात्र आज सकाळी रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील नाला सोपारास परिसरातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते, मात्र आज रात्री अचानक पावसाची सुरुवात झाल्याने नाला सोपारा येथील नागरिकांना आता पावसाची सुरुवात झाली याची खात्री झाली. साधना काळोखे, नाला सोपारा, प्रतिनिधी. गायत्री परिवारातर्फे गायत्री जयंती व गंगा दशहरा सवन ज्येष्ठ शुक्ल दशमीनिमित्त दिनांक 10 जून पासून धुळे शहरातील संभाजी उद्यानाच्या पाठीमागील गायत्री धाम मध्ये नऊकुंडीय गायत्री महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे युवा क्रांती वर्ष साजरा केला जात आहे. देशात 65% तरुण आहेत आणि आजचा तरुण तणावाने व्यसनी होत चाललाय. त्याच्यात विवेक चेतना जागृत करून राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा राष्ट्र जागरण केलं जात आहे. त्या अनुषंगाने शांतीकुचचे प्रतिनिधी भागवत यांच्या उपस्थितीत नऊकुंडीय गायत्री महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व जाती संप्रदायाच्या भाविकांनी गायत्री महायज्ञाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन गायत्री प्रज्ञापीठातर्फे सुधाकर दादा बेंद्रे यांच्याद्वारे करण्यात आलं आहे. एक आहे स्वास्थ्य आंदोलन. स्वास्थ्य आंदोलनामध्ये म्हणजे योगा, प्राणायाम, आयुर्वेद आणि या संदर्भात आम्ही स्वास्थ्य संपूर्ण त्याचं शिक्षण देतो आणि त्याच्या आम्ही शिक्षकांनी आपले कार्यक्रम आम्ही करत असतो. दुसरा कार्यक्रम आमचा आहे पर्यावरणाचा. एक वृक्षारोपण आहे. वृक्षारोपणचा एक मोठा कार्यक्रम आम्ही करतो. पूर्ण भारतात आम्ही जवळजवळ 10 लाख वृक्षारोपण केलं आहे आणि आपल्या इथे पण तसं ते कार्यक्रम चालू असतात. असं कुठलंही कार्यक्रम शासनात आलं किंवा त्याच्या समजा आम्हाला तुम्ही सांगितलं आम्ही त्याच्यात तुम्हाला सहकार्य करतो. तिसरं कारण आहे आपलं साधना आंदोलन. प्रत्येकाने आपण काय आध्यात्मिक जीवन जर आपण जगलं तर आपल्याला भौतिक जीवन आपण एकदम सोडून द्या. नुसतं जर भौतिक जीवन आपण जगतोय आणि त्याच्यामागे लागतो त्याच्यामागे जर आपल्याकडे संस्कार नाही अध्यात्म आपल्याकडे नाही आहे तर आपण कुठेही आपण वळण लागतं आणि आपण दुर्मार्गीने जातो. म्हणून आपण अध्यात्म आणि भौतिक अध्यात्म जीवन जर साधलं तर आपण भौतिक जीवन आपलं साधलं जातं. त्याप्रमाणे तिसरं काम म्हणजे शिक्षा आंदोलन. शिक्षा आंदोलन तर बाल संस्कार शाळा मी जे चालवतो आणि जे प्रौढशाळा मी चालवतो आणि त्याप्रमाणे युवावरांना मार्गदर्शन देतो ते एक काम आहे. एक चौथा जो काम आहे काय तो आहे नदी स्वच्छता अभियान. आणि आपलं जे स्वच्छता अभियानचे जे कार्यक्रम आहे ते आपण भारत सरकारद्वारा जे चालवलं जातं त्याप्रमाणे कार्यक्रम आहे. तुमचं नदी स्वच्छता अभियान, शहर स्वच्छता अभियान, आपलं गाव स्वच्छता अभियान ते सर्व कार्यक्रम याप्रमाणे आम्ही सर्व आणि मोठं एक आमचं कार्यक्रम साधना आंदोलन. साधना आंदोलन आम्ही लोकांना पत्रजाप करायचं किंवा यज्ञ करायचं, आपले संस्कार करायचे, आपले जे 16 संस्कार असतात ते 16 संस्काराच्या मार्फत आम्ही लोकांना शिक्षण देतो आणि त्याप्रमाणे त्या संस्काराला त्याच्या मागे जर आपण त्याचे भाव आहे ते भाव जर आपण जगले तर त्याला काय मारते म्हणजे तुमचं कर्मकांड करून काही उपयोग नाही. गायत्री मंत्राचा म्हणजे पूर्ण अर्थ काय की प्राण स्वरूप, सुख स्वरूप, दुःख नाशक, शेष तेजस्वी, पाप नाशक देवी ते अंतरात्मा मी धारण करे अर्थ परमात्मा माणूस बुद्धी व सन्मान केवळ प्रेरित करे हा पूर्ण अर्थ गायत्री मंत्राचा अर्थ आहे.
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बेकायदेशीर वाळू उपशाला बेटावत ग्रामस्थांचा विरोध. पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, एकलव्य भिल्ल सेनेची मागणी. नाशिक शहरासह परिसरात वरुण राजाने लावली हजेरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त धुळ्यात ध्वजारोहण. सीए अभ्यासक्रमातील होणाऱ्या प्रस्तावित बदलांवर धुळ्यात चर्चासत्र संपन्न. बेटावद येथील निकृष्ट कामांची अधिकाऱ्यांनी केली पाहणी. पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा येथे झालेल्या पावसामुळे झाडांची पडझड. आणि धुळ्यात नवकुंडीय गायत्री महायज्ञाचं आयोजन. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.